महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। वैजापूर तालुक्यातील खंडाळा, शिवूर, भादली, लोणी या चारही सबस्टेशनला 33 KV विद्युत पुरवठा एका ठिकाणाहून एकाच विद्युत वाहिनीने केला जात असल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत होता। त्यासाठी आमदार रमेश बोरणारे यांच्या पाठपुराव्याने 8 किमी लिंक लाईनसाठी 70 लाख रुपये मंजूर झालेल्या या लिंक लाईनचे लोकार्पण आमदार रमेश बोरणारे यांच्या हस्ते संपन्न झालं। शेतकरी या विद्युत वाहिनीची 2012 पासून मागणी होत होती, परंतु तेव्हापासून कोणतीही प्रगती झाली नाही। आमदार साहेब यांनी पाठपुरावा करून तो प्रलंबित असलेला प्रश्न आज मार्गी लावलाय। उर्वरित बस स्टेशन देखील एका लाईनवर एकच करणार आहे, त्यामुळे त्या सबस्टेशनवर लोड निर्माण होणार नाही। यावेळी अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, कार्यकारी अभियंता दौंड साहेब, उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, जिल्हा बँक संचालक रामहरी बापू जाधव, माजी सभापती अंकुश हिंगे, उपसभापती राजेंद्र चव्हाण, तालुका प्रमुख नानासाहेब जगदाळे, विभाग प्रमुख प्रभाकर जाधव, उपविभाग प्रमुख पांडुरंग जगदाळे, उपकार्यकारी अभियंता पुंडसाहेब, रवींद्र भास्कर, कनिष्ठ अभियंता पवारसाहेब, अभिजित सुराडकर, गुलाबराव पवार, सुखदेव भाऊ जगदाळे, बाळासाहेब चेळेकर, सुभाष जेजूरकर, किशोर जगदाळे, विजय मगर, रहीमभाई, रामभाऊ त्रिभुवन, विजय नाना मगर, प्रवीण निपाने, संदीप पवार, संजय मगर, अशोक मगर, बाबू खासाब, साजिद खान, सुनील मगर, रत्नाकर पवार, मुकेश पवार, ज्ञानेश्वर मगर, नवनाथ सोनवणे, वाल्मिक पवार, पुंडलिक लोटे, किरण पवार, नानाभाऊ मगर, मोहम्मद भाई, सर्व ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण निपाने, गारज, औरंगाबाद।